सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. मलकापूर बुलढाणा रोडला लागून विद्याविकास शाळेकडे जाणारा रस्ता वैभवनगरी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांचा रस्ता काय म्हणावे असा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे. वैभवनगरी ही मलकापूर तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायतच्या हद्दीत येते. याच रस्त्यावरून विद्याविकास शाळेला जाण्याचा मार्ग असल्यामुळे शाळेतील सुमारे 2000 विद्यार्थ्यांची कायम गैरसोय होताना दिसून येते. पावसाळ्यात तर येथे गुडघाभर चिखल असतो. गाड्या व सायकली कायम स्लिप होतात. मुलांना व नागरिकांना अपघात व दुखापतीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतकडे अनेकदा मागण्या केल्या, परंतु हेतुपुरस्पर सदर रस्त्याला दुर्लक्षित केले जात असल्याचे नागरिकांची म्हणणे आहे. स्थानिक महिला मंडळींनी मलकापूर SDM व सार्वजनिक बांधकाम विभाग येथे अर्ज देऊन 8 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास मंगलाताई पाटील आमरण उपोषण करतील व सहकारी महिला या साखळी उपोषण करतील असे निवेदनात नमूद केले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने ग्रामपंचायत वाकोडी येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसेवक व सरपंच दोघेही कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले. गाव तेथे रस्ता व मोहल्ला तेथे सिमेंटचा रस्ता या शासनाच्या धोरणाला जणू वाकडी ग्रामपंचायतने काळे फासले असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद. हे आमचे गड्डे आहेत, आम्ही इथे 10 वर्षापासून राहतोय, परंतु 10 वर्ष झाले ह्या रोडला कुणी हात सुद्धा लावलेला नाही. आजूबाजूचे रस्ते झाले, इथे एवढे मोठे मोठे गड्डे आहेत. आता रस्त्यात गड्डे की गड्ड्यात रस्ता हे सुद्धा समजायला मार्ग नाही, तर आम्ही महिलांनी जायचं कसं? इथे कितीतरी महिलांचे हात तुटले, पाय तुटले, इथून हजारो विद्यार्थी ये जा करीत असतात, परंतु त्यांचा कोणी विचार करत नाही. हे दगड बघा किती मोठे मोठे आहेत इथे, तरी इथे साधी सायकल सुद्धा चालवणं मुश्किल आहे, पायी चालणं मुश्किल आहे. पावसाळ्यामध्ये तर इथे कमरे कमरे उडालं पाणी होतं, तर आम्ही इथे राहायचं कसं? आम्ही सगळ्यांना सांगितलं, ग्रामपंचायतला सांगितलं, इथल्या नेत्यांना सांगितलं, परंतु इथे कोणीही याची दखल घ्यायला तयार नाही. यामध्ये सगळ्या राजकीय हेतू निर्माण करून हा रोड तसा सोडून देण्यात आलेला आहे. इथे रोज 2000 विद्यार्थी येणं जाणं करतात. इथले एवढाले दगड जर आमच्या रस्त्यामध्ये असले तर आम्ही कसं चालायचं? संध्याकाळी पण येताना महिलांना सगळ्यांनाच खूप त्रास होतो. एक आजोबा तर त्यांच्या डोळ्यामध्ये पडल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये काडी घुसली. आमचा ह्या साईडचा रोड झालेला आहे, ह्या साईडचा रोड झालेला आहे. हा रस्ता मेन शाळेचा रस्ता आहे. विद्यार्थ्यांना इतका त्रास होतो, किती त्रास सहन करून ते शाळेत येतात. प्रशासनाला जाणीव नाही या गोष्टीची. आम्ही सांगून थकलेलो आहोत. ग्रामपंचायतला जाते इकडे तिकडे जा, इकडून तिकडे तिकडून इकडे फिरून राहिले नुसतं. आम्हाला ह्या रस्त्यावर लोकर राहत नाही का? या रस्त्याने येवजा करता तरी ह्या रस्त्याची दशा पालटली नाही. एकदा माझा पाय फ्रॅक्चर झाला. अशा परिस्थितीतून सुद्धा पावसाळ्यामध्ये तर इतकं पाऊस असते की रस्त्याने चालता सुद्धा येत नाही. किती वेळा आमची गाडी पडली आणि शाळेतले मुलं सुद्धा पाण्यामध्ये पडले. 2022 मध्ये पडलो इथं. मी घरात होतो, पडला, पाय मोडलाय, मला चालता येत नाही. 60,000 रुपये खर्च आला. पायात प्लेटा टाकल्या माझ्या. तरी पण अजून 2 वर्षापासून रोड काही झाला नाही. पडल्यानंतर मी दिवसामध्ये आमरण उपोषण करणार आहे असं सुद्धा आम्ही निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. तरी 8 दिवसाच्या आत आमच्या रोडचं काम सुरू व्हावं आणि नुसतं सुरूच करू नये, दगड टाकून जाऊ नये, तर ते काम पूर्णत्वाला न्यावं अशी आमची सगळ्यांची.